विद्यार्थ्यांनो नमस्कार. हॅशटॅग भागवत कुरुंद या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्र हो, गेल्या 2 तासिकेमध्ये आपण इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वेगवशता या असणाऱ्या पाठावरील 2 भागामध्ये या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. आज आपण 3र्या भागामध्ये या पाठावरील कृतींचा अभ्यास करणार आहोत. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण एक एक कृती ही क्रमाक्रमाने अभ्यासणार आहोत. मित्रहो, या असणाऱ्या कृतीमध्ये पहिली कृती जी आहे, या कृतीमध्ये अ हे जे असणारा उपघटक आहे, या उपघटकामध्ये क्रमांक 1 जे आहे ते म्हणजे जीवन विभागणारे घटक कोणते आहेत. त्याच्यामध्ये स्थिती आणि गती ह्या 2 घटकांचा आपल्याला समावेश करता येतो. त्यानंतर क्रमांक 2 ते म्हणजे विचारांची गती म्हणजे काय. तर विचारांची गती म्हणजे प्रगती असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 3, अधोगती म्हणजे काय. तर दिशाविहीन गती ही अधोगती असते हे आपण पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. तर त्याचं बरोबर उत्तर जे आहे किंवा ती जी असणारी चौकट जी आहे त्या चौकटीमध्ये आपल्याला दिशाविहीन गती असं लिहावं लागेल. त्याच्यानंतर 4, अक्षम्य आवेग. अक्षम्य आवेग म्हणजे काय. तर कामापेक्षा अधिक वेग किंवा विकृती असं म्हणता येईल. म्हणजेच त्या ठिकाणी अक्षम्य आवेग असं हे त्याचं असणाऱ्या चौकटीच्या पुढं विकृती असं जे आहे ते लिहावं लागेल. त्याच्यानंतर आ ही जी कृती आहे, या कृतीमध्ये आपल्याला 4 उपप्रश्न दिले आहेत किंवा उपकृती दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1, गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे काय आहे. तर त्याचं उत्तर लिहित असताना क्रमांक 1 जी आहे ती विकृती म्हणजे अप्रमाण गती. अप्रमाण गती ही देखील विकृतीच आहे. अवास्तव गतीसुद्धा ही विकृती आहे. आणि अनावश्यक गती ही सुद्धा विकृती आहे. म्हणजे या तिन्ही बाबी ज्या आहेत, या तिन्ही बाबी या ठिकाणी लेखकानं त्या ठिकाणी विकृतीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. नंबर 2 जे आहे ते म्हणजे लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा कोणकोणत्या गोष्टी घडतात, जेव्हा कामापुरता वाहनाचा वापर केला जातो. त्यानंतर गती ही आटोक्यात ठेवली जाते किंवा आटोक्यात राहील एवढाच वाहनाचा वेग वाढवला जातो किंवा तेवढा वेग ठेवला जातो. आणि ह्या 2 गोष्टी जेव्हा होतात तेव्हाच आपलं जीवन अर्थपूर्ण होतं किंवा आपण सुरक्षित राहतो आणि इतरांनाही सुरक्षित ठेवतो. नंबर 3, लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे. तर आपल्या देशामध्ये वाहन खरेदी करण्याची कारणं कोणती आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा माणूस आवश्यकता नसताना केवळ इतरांशी स्पर्धा करण्यासाठी म्हणून वाहन खरेदी करतो असं मत लेखकाने नोंदवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी किंवा आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन घडविण्यासाठी या 2 गोष्टीसाठी बहुतांशी वाहनंही खरेदी केली जातात असं लेखकाचं म्हणणं आहे. त्यानंतर वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर काय होईल. स्वाभाविकच आहे, अतिशय सोपं उत्तर आहे की वाहनाचा वेग जर अनिवार्य झाला तर माणसाच्या चित्ताची व्याघ्रता वाढते. डोळे, मन, शरीर यावरती अनावश्यक ताण पडतो. शरीरभर स्पंदन निर्माण होतात आणि माणसाचे मज्जातंतू कमकुवत होतात. अशा प्रकारे वाहनाचा वेग जर अनिवार्य झाला तर त्याचे दुष्परिणाम जे आहेत हे
हे माणसाच्या शरीरावर होतात असं आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येतं. नंबर आता ई ही जी कृती आहे, या कृतीमध्ये त्या ठिकाणी विचारलेलं गेलं आहे, कारण शोधा आणि लिहा. अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते. कारण अमेरिकेमध्ये माणसाचं जीवन हे वेगवान असतं, कारण त्या ठिकाणी वाहनाची उपलब्धता आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये दरडोई वाहन आहे, त्याबरोबरच रस्ते हे अमेरिकेमध्ये प्रशस्त आहेत, रुंद आहेत, सरळ आहेत, एकमार्गी आहेत, त्याबरोबरच घरे, बाजारपेठा, शाळा, दवाखाने, भाजी मंडई यातलं जे अंतर आहे हे अंतर जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये माणसामाणसातील दुरावा कमी करण्यासाठी वाहनाचा सर्रासपणे वापर केला जातो. म्हणून अमेरिकेतलं माणसाचं जीवन जे आहे हे वेगवान आहे किंवा वेगवान असते असं लेखक म्हणतात. त्यानंतर ई म्हटलं दुसरी कृती आहे ती म्हणजे लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनाचा वापर करायला हवा. बरोबर आहे, कारण वाहनामुळे श्रम वाचतात, वाहनामुळे वेळ वाचतो आणि कमी वेळेमध्ये कामे होतात, आणि कमी वेळेमध्ये कामं झाल्यामुळे माणसाला आपलं जीवन जे आहे हे जीवन सुखाने जगता येतं, माणसाला उसंत मिळते. साहजिकच उसंत मिळण्यासाठी माणसाने वाहनाचा वापर करायला हवा, किंवा माणसाने गरजेपुरतीच वाहने वापरावीत, जेणेकरून माणसाचं जीवनाला उसंत मिळेल आणि त्याला समाधानाने जगता येईल. ह्याच्यासाठी गरजेच्या वेळी वाहनाचा वापर जरूर करावा असं लेखकाने म्हटलेलं आहे. त्यानंतर दोन नंबरची कृती आणि त्याच्यामधला अ ह्याच्यामधील आहे योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. जीवन अर्थपूर्ण होईल जर, त्याच्यामध्ये आपला चार पर्याय दिलेले आहेत. जीवन अर्थपूर्ण कधी होईल तर त्या ठिकाणचे पर्याय दिले आहेत, वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर, आणि शेवटचा आहे वरील तिन्ही गोष्टीचा अवलंब केला तर. बरोबर आहे, माणसाचं जीवन अर्थपूर्ण केव्हा होईल तर वरील तिन्ही गोष्टीचा अवलंब केला तर. म्हणून शेवटचा पर्याय जे आहे त्याचं बरोबर उत्तर आहे, ते म्हणजे वरील तिन्ही गोष्टीचा अवलंब केला तर. त्यामध्ये उपकृती दोन निसर्ग विरोधी वर्तन नसणे म्हणजे काय, स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे. त्यानंतर नंबर दोन किंवा आ वाहनाचा अतिवेग अंगीकारणे. ई तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे, गरज नसताना वाहन वापरणे. तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं की निसर्गविरोधी वर्तन नसणे म्हणजे काय, तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहनाचा वापर करणे. त्याच्यानंतर दोनमध्ये आकृती आहे वाहन वापरातील फरक, भारत आणि अमेरिका या दोन देशातील फरक स्पष्ट करायला सांगितलेला आहे आपल्याला. अमेरिका आणि भारत या दोन देशाची तुलना करत असताना पहिल्या असणारा आपला फरक स्पष्ट करता येतो की अमेरिकेमध्ये घरोघरी वाहन आहे आणि अंतर जे आहे ते अंतर त्या ठिकाणी एकमेकापासून जास्त आहे. याउलट भारतात अंतर कमी आहे तरी देखील वाहनाचा वापर केला जातो. नंबर दोन, अमेरिकेमध्ये रस्ते रुंद, सरळ, एकमार्गी आणि प्रशस्त अशा स्वरूपाचे आहेत. याउलट भारतामध्ये रस्ते हे त्या ठिकाणी अरुंद आहेत, अडचणी जे आहेत, आणि त्याबरोबरच त्या ठिकाणी रस्त्यावरती गर्दी ही जास्त आहे हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं. नंबर तीन, अमेरिकेमध्ये घर, कार्यालय, शाळा, दवाखाने,
भाजी मंडई यामध्ये असणारे अंतर जास्त आहे, तर भारतामध्ये ही सर्व असणारे ठिकाणं एकमेकांच्या जवळ असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर अमेरिकेमध्ये अंतर साधण्यासाठी किंवा हे अंतर कमी करण्यासाठी एकमेकांमधील स्नेह जपण्यासाठी वाहनाचा वापर केला जातो, तर भारतामध्ये इतरांशी स्पर्धा करण्यासाठी आणि स्वतःच्या ऐश्वर्याचं प्रदर्शन घडविण्यासाठी वाहनाचा वापर केला जातो असं आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतर आपल्याला खालील वाक्याचा अर्थ सुधारण स्पष्ट करा असं विचारलेलं आहे. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे असं या ठिकाणी लेखकानं म्हटलेलं आहे. कारण आपल्या देशामध्ये यथाप्रमाण गती ही गरज आहे, कारण वाहने वापरण्यासाठी, आपली कामे कमी वेळेत करण्यासाठी, जीवनाला उसंत मिळण्यासाठी वाहनं ही त्या ठिकाणी आवश्यक आहे. वाहनाचा वेग हा प्रमाणात ठेवणं गरजेचं आहे, परंतु विनाकारण गरज नसताना वाहने रस्त्यावर आणणे आणि वाहनाचा वेग वाढवणे आणि अनावश्यक अशा प्रतीने वाहने ही रस्त्यावर आणून गर्दी करणे आणि इतरांचा जीव धोक्यामध्ये घालणे हे या ठिकाणी योग्य नाही असं या ठिकाणी लेखकाला म्हणावयाचं आहे. नंबर आ, आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. गरज नसताना माणसेही वाहने रस्त्यावर आणतात. सुरुवातीला माणसेही वेळेवर घरून निघत नाहीत आणि त्यामुळे कमी वेळामध्ये निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग वाढवतात. सुरुवातीला माणसेही वाहने घराबाहेर काढतात आणि आपल्या ठरलेल्या वेळी आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग वाढवतात आणि त्यामुळे वाहनं ही माणसावरती स्वार होतात. म्हणजे आपला असणारा वाहनाचा वेग जो आहे हा वेग आपल्या आवाक्याच्या बाहेर जातो. म्हणून लेखकाने त्याला म्हटलेलं आहे की वाहने ही माणसावर स्वार होतात. पुढे जाऊन लेखक म्हणतात, नंबर ई, उगाच भाववश होऊन वेगवश होऊ नये. अर्थात त्या ठिकाणी आपल्याला वेगवश होणं किंवा त्या ठिकाणी वेगाच्या आहारी जाणं हे योग्य नाही. कारण माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला जर कामे करावयाची असतील तर आपण वेळेच्या पूर्वी निघणं आणि वेळेच्या आत पोहोचणं हे जर आपल्याला करावयाचं असेल तर नक्कीच आपल्याला वेळ देणं हे गरजेचं आहे. वेळेच्या आत घरून निघावं म्हणजे आपल्याला ही वेळ येणार नाही. स्वाभाविकच आपल्या मनाची स्वस्थता टिकवून ठेवण्यासाठी आपण विनाकारण भावनेच्या आहारी जाऊन वेग वाढवू नये आणि वेगाच्या आहारी जाऊ नये आणि आपला आणि इतरांचा जीव हा जो आहे तो धोक्यामध्ये घालू नये. त्यानंतर व्याकरण आहे, समानार्थी शब्द, त्यामध्ये नंबर एक निकड, निकड म्हणजे गरज. नंबर दोन उचित, उचित म्हणजे योग्य. नंबर तीन उसंत, उसंत म्हणजे सवड. नंबर चार व्यग्र म्हणजे व्यस्त किंवा गुंतलेला. सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. ताणतणाव, त्याचा विग्रह आहे ताणतणाव वगैरे वगैरे. दोन तो समास आहे. नंबर दोन दरडोई, प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक व्यक्तीप्रमाणे अव्ययी भाव समास आहे. नंबर तीन यथाप्रमाण, आवश्यकतेप्रमाणे हाही अव्ययी भाव समास आहे. जीवनशैली, जीवन आणि शैली हा द्वंद्व समास आहे. नंबर तीन किंवा ई, कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. नंबर एक आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते, याचं त्या ठिकाणी उद्गारार्थी रूपांतर किती वेगवानता आढळते आजच्या जीवनात असं करता येईल. आपल्याकडे कामाच्या ठिकाणी अंतरे कमी आहेत. नकारार्थी करायचं झालं तर आपल्याकडे कामाच्या ठिकाणी अंतरेही जास्त नाहीत असं स्पष्ट करता येतं. नंबर तीन
निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत, विधानार्थी करा. तर निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी माणसाने जावे, अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. त्यानंतर पाच ही जी असणारी कृती आहे त्याच्यामध्ये विचारलेलं आहे, माणूस वाहनाच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात, तुमचे मत सुधारण स्पष्ट करा. अर्थात या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला आपण स्वतःची मतं मांडता येतील. वाहनाच्या अतिवापरामुळे काय काय होतं तर आपल्याला सांगता येतं. शरीरावर अनावश्यक ताण येतो, आपल्या डोळ्यावर ताण येतो, मनावरती ताण येतो, त्यामुळे वाहनं जी आहे ही वाहनं प्रमाणात वापरावीत, जेणेकरून माणसाचं जीवन जे आहे ते सुखवस्तू होईल. कारण माणसाचं चित्त समाधानी राहील, मनके कमकुवत होणार नाहीत, आणि याबरोबरच वाहनधारक जे आहेत हे वाहनधारकाचं आरोग्य हे सुस्थितीत राहील. त्यामुळे त्या ठिकाणी विनाकारण वाहनाला जकडून ठेवू नये आणि निसर्ग नियमाला धरून माणसाने आपलं जीवन जगावं. अशा प्रकारे आपल्याला आपली जी मतं आहेत ती प्रत्येकाची वेगवेगळी व्यक्त करता येतील. वाढता वेग म्हणजे ताण याविषयी तुमचे मत सविस्तर व्यक्त करा. अर्थात वेग वाढला म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असणारे विचार असतील, तर नक्कीच आपल्याला कधी कधी एखाद्या वेळेस धोका संभवू शकतो किंवा आपलं चित्त स्थिर न राहिल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी दुसऱ्या जीवाला देखील आपण धोका निर्माण करू शकतो. आणि वाहनाचा वेग प्रमाणाच्या बाहेर गेला म्हणजे नक्कीच आपल्या मनावर आणि शरीरावर ताण येतो, आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या हातून एखाद्या अशा प्रकारची असणारी अप्रिय घटना जी आहे ही घटना घडू शकते. त्यामुळे वेग वाढवला म्हणजे मनावर ताण येणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे हे जे काही वेग आहे तो वेग आपल्या मर्यादितच असावा किंवा आपल्या आवाक्यामध्ये असावा, जेणेकरून आपलं वाहन जे आहे हे वाहन आपल्या ताब्यामध्ये असावं, आउट ऑफ कंट्रोल ज्याला आपण म्हणतो हे होता कामा नये. नंबर ई, वाहन हे वेळ वाचण्यासाठी असते, वेळ घालण्यासाठी नसते. अगदी बरोबर आहे, कारण आपलं जीवन जे आहे हे जीवन सुखवस्तू होण्यासाठी, आपला वेळ वाचवण्यासाठी, आपलं जीवन हे आपल्या मनाप्रमाणे जगण्यासाठी, दररोजच्या असणाऱ्या धकाधकीतून आपल्याला वेळ मिळण्यासाठी वाहनाची गरज असते. विनाकारण वाचलेला वेळ पुन्हा घालण्यासाठी रस्त्यावर वाहन आणणे हे योग्य नाही, असं लेखकाचं मत आहे. आणि त्यानंतर नंबर ई, वाहनाची अतिगती म्हणजे विकृती. हा जो असणारा मानवी स्वभाव आहे हा मानवी स्वभाव विकृत आहे, त्यामुळे इतरांनाही आणि स्वतःलाही धोका संभवतो, अशा प्रकारची असणारी मतं आपल्या ठिकाणी व्यक्त करता येतात. तर प्रत्येक विद्यार्थ्याचे असणारे सोमत जे आहे हे सोमत हे वेगवेगळे असणार आहे. प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या बुद्धीने विचार करून आपापल्या अभ्यासाच्या आणि निरीक्षण क्षमतेच्या जोरावर त्या ठिकाणी त्या प्रश्नाची उत्तरंही लिहावयाची असतात. विशिष्ट प्रकारची असणारी ठराविक चाकोरी या प्रश्नाला नसते, त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या अनुभवाने आणि आपापल्या अभ्यासाने आपापल्या व्यासंगाने ती असणारी सुमतही नोंदवायची असतात. यामध्ये कोणतंही उत्तर हे 100% चूक हे असत नाही, कारण त्या ठिकाणी तुमच्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी ती जी असणारी सुमताची कृतीही दिलेली असते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या कृती विद्यार्थ्यांनी सोडवाव्यात. या ठिकाणी या कृतीही संपलेल्या आहेत.